कुर्ला विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील आपला उमेदवार जो आहे तो या रिंगणात उतरवलेला आहे त्याचसोबतच मव्यामधला प्रमुख घटक प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरे गटाकडनं देखील या विधानसभा मतदारसंघातून प्रवीणा मोरजकर ज्या माजी नगरसेविका आहेत त्या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार मिलिंदांना कांबळे तुम्ही माजी आमदार म्हणून या विभागामध्ये तुम्ही काम केलेलं आहे परंतु मव्यामध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत ठाकरेंचा पक्ष शरद पवारांचा पक्ष त्याचसोबत काँग्रेस परंतु या मतदारसंघामध्ये कुर्ल्या मतदारसंघामध्ये मव्याचं महाविकास आघाडीचं गठबंधन असताना दोन पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत काय सांगा मी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आमदार म्हणून या कुर्ला विधानसभेचं काम केलं आहे या एकशे चौऱ्याहत्तर विधानसभेमध्ये आमदार म्हणून हारल्यानंतरही मी लोकांचा संपर्क सोडलेला नाही या कुर्ल्यातील जनतेचा आग्रह आहे की वेळेला आपण एकशे चौऱ्याहत्तर विधानसभा कुर्ला या, या मतदारसंघात दलित मुस्लिम आणि मराठा या सर्व समाजाच्या लोकांचा आग्रह आहे की आपण ह्या वेळेला लढलं पाहिजे गेल्या वेळेला पण आमचा निसटता परावर झाला होता आम्हाला चौतीस हजार सहाशे मतं होती आज खऱ्या अर्थाने शिवसेनेचे दोन भाग झालेत राष्ट्रवादी दोन भाग झालेत त्यामुळं पूर्ण महाविकास आघाडीच्या सर्व लोकांची म्हणणं आहे की आपण या वेळेला इलेक्शन लढलं पाहिजे आणि या इलेक्शनमध्ये आपला विजय हा नक्की होणार आहे खर तर तुम्ही म्हणतायत की या वेळेस अर्थात दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे परंतु या विधानसभेमधनं मौयामध्येच बंडखोरी झाली आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतो कारण की प्रवीणा मोरजकर यांचं नाव ठाकरे गटाकडनं जाहीर झाल्यानंतर तुम्ही ऐन वेळेस शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेला आहे पक्षश्रेष्ठी जो आदेश दिलाय आणि आमचा पण कुर्ल्यातील सर्व जनतेचा माझ्या माय माऊली जनतेचा आग्रह होता की आपण हे इलेक्शन लढलं पाहिजे त्यामुळं पक्षाकडे ते गेले आणि पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी हा विचार करून हा अर्ज दिलेला आहे आणि आम्हाला अर्ज भरायला सांगितलं आहे खरं तर चार तारखेपर्यंत आता चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे जर पक्षाकडनं मागे घेण्यासाठी अर्ज मागे घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं पक्षाचा निर्णय आला तर तुम्ही मागे घेणार का तशा संदर्भातची तुमची भूमिका असेल महाविकास आघाडी पक्षश्रेष्ठींची चर्चा जी काय होईल ते आम्ही बघूया परंतु ज्या पद्धतीने तुम्हाला लोक आग्रह करतात आहेत की तुम्ही निवडणूक लढा परंतु तुम्हाला आव्हान वाटत नाही का दहा वर्षाचे दोन टमचे आमदार तुमच्या समोर आहेत मंगेश कुडाळकर त्याचसोबतच प्रवीणा मोरजकर देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे बघा इलेक्शन हे लोकांच्या विश्वासाने जिंकलं जातं त्यांच्या विचाराचं जिंकलं जातं ह्या जागी सर्व मोठा दलित वर्ग आहे आणि मी बौद्ध समाजाचा आहे आज बौद्ध समाज मुस्लिम समाज हा सर्व माझ्याबरोबर आहे आणि मराठा समाज ही माझ्याबरोबर आहे मला हंड्रेड पर्सेंट वाटते हा विजय आमचा नक्की होईल मैत्रीपूर्ण लढत या मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता आहे का जर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात त्याचसोबतच प्रविणा मोरजकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत था, ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही पक्षाचे दोन्ही कॅन्डिडेट या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत मैत्रीपूर्व मैत्रीपूर्ण लढत या मतदारसंघात होऊ शकते पक्षश्रेष्ठी निर्णय जो घेतील त्याच्यावर निर्णय असतो पक्षश्रेष्ठींनी आम्हाला फॉर्म भराय सांगितलं आहे आम्ही भरला आहे पण कुर्ल्या त्या जनतेचा सगळ्यात मोठा आग्रह आहे की मिलिंद कांबळे आपण फॉर्म भरा आणि आपण ही इलेक्शन आपण जिंकून आणूया खरं तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली हे होते मिलिंद कांबळे जे माजी आमदार आहेत या मतदारसंघाचे कुर्ला विधानसभेचे आणि त्याचसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून या, या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत अगदी शेवटच्या क्षणी ए बी फॉर्म जो आहे पक्षाने त्यांना दिला आणि त्यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला आहे कुर्ला विधानसभेमध्ये आता महाविकास आघाडीचे दोन अधिकृत उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे चार तारखेपर्यंत अर्ज माघार घेण्याची वेळ त्यामुळे या नि या कुर्ला विधानसभेमधनं कोणत्या पक्षाचा अर्ज मागे होईल किंवा ही निवडणूक जी आहे या मतदारसंघाची ती मैत्रीपूर्ण होईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे बिडजलीस रोशन गायकवाड सह अक्षय मंकणी टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं